नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीसनामामध्ये आपलं स्वागत. रविवारी म्हाडाची परीक्षा पार पडणार होती, मात्र पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द करण्यात आली. यानंतर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. यापुढे म्हाडाबाहेरच्या संस्था किंवा कंत्राटदाराऐवजी स्वतःच परीक्षा घेईल असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय. तसेच राज्य सरकारनंही स्वतःच परीक्षा घेण्याचं धोरण राबवणं गरजेचं असल्याचं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलंय. परीक्षा रद्द केल्यानं परीक्षार्थ्यांना त्रास देखील सहन करावा लागला, मात्र परीक्षार्थ्यांकडून परीक्षेसाठी आकारलेलं शुल्क हे म्हाडाकडून परत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच पुढे म्हाडातर्फे होणाऱ्या परीक्षेसाठी कुठलीही फी आकारली जाणार नसल्याचं देखील आव्हाड यांनी स्पष्ट केलंय. पुढे आव्हाड यांनी सांगितलं की पोलिसांनी ज्या 3 जणांना ताब्यात घेतलंय त्या 3 जणांमधील 2 जण हे आरोग्य खात्याच्या पेपरफुटीत सामील होते. या प्रकरणात ज्यांना म्हाडाच्या पेपरचं काम दिलं होतं त्यांचा मालक सापडलाय. त्यांच्या लॅपटॉपमध्ये प्रश्नपत्रिका आढळली आहे, त्यामुळे हे प्रकरण पुढे काय वळण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पोलीसनामाच्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.